नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाणवठ्याविषयी माहिती घेऊ. आता आपण आपल्या प्रत्येक म्हणजे गावात असतो नसतो, पण काही गावांमध्ये पाणवठा असतो जिथं आपण वेगवेगळ्या कामासाठी जातो. जसं आता तुम्ही मला सांगा, नदीकाठी पिणारे पाणी पिणारे प्राणी कोणते? मग त्या ठिकाणी आपण बघतो की अनेक गावामध्ये तळ्यावर किंवा नदीकाठी गावातल्या गाई म्हशी शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात. मग पाणवठ्याच्या जवळ गवत किंवा इतर झाडं झुडपेसुद्धा वाढलेली असतात, त्यांना पाणी मिळतं. जनावरे पाण्यात डुंबत असतात, टिटवी खंड्या बगळे असे पक्षीसुद्धा दिसतात. गावचे लोक पाणवठ्यावर कपडे धुतात, घरी वापरण्यासाठी पाणी घेऊन जातात. म्हणजे आपल्याला या पाणवठ्याचा उपयोग काय होतो हे आपल्या लक्षात येतं. त्याचप्रमाणे मग आता असा जो पाणवठा गावात असतो तसाच पाणवठा जंगलातसुद्धा असतो, आणि तो जंगलातला पाणवठा म्हणजे जो तलावासारखा असतो, पाणी साचलेलं असतं, आपण त्याला पाणवठा म्हणतो. आणि त्या ठिकाणी मग जंगलातले प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. मग कोणकोण येत असतील? मग त्या ठिकाणी हरिण, आपल्याकडे दिसणारे नीलगाई, त्याचप्रमाणे वाघ, बिबट्या हे प्राणीसुद्धा त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येतात. म्हणजे जंगलातसुद्धा जे पाणी साचलेलं असतं त्याला आपण पाणवठा म्हणतो, ते सुद्धा त्या कामामध्ये येतं. आणि अशा प्रकारे हा पाणवठा आपली गरज भागवत असतो. जसं गावामध्ये आपल्याला विविध कामांसाठी हा पाणवठा काम भागवत असतो.